आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। दोन वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आलेल्या मुंब्रा बाह्य वळण मार्गावरील पुलाच्या बांधकामाच्या सळ्या पावसामुळे गेल्या दोन महिन्यापासून बाहेर आल्यात, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले। या कामाचा वेग अतिशय संत असल्यामुळे महिन्याभराचा कालावधी उलटून गेला असला तरी हे काम पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते। उरण येथील JNPT बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्य वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो। या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने दोन वर्षापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते। चार महिने दिवसरात्र सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी 4,46,75,540 रुपये खर्च करण्यात आले होते। पावसाळ्यात पुलावर साचणारे पाणी पुलाच्या खालील भागात झिरपत असते, यावर उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या काळात वॉटर प्रूफ मेम्ब्रेन्स हे तंत्रज्ञान वापरून पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते। मात्र अवघ्या 2 वर्षात या रस्त्याची पुन्हा दुर्दशा झाली असून रस्त्याच्या कामासाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। यंदा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसामुळे या संपूर्ण पुलावर जागोजागी खड्डे पडले होते, तर पुलावरील काही ठिकाणचे डांबर वाहून गेल्याने बांधकामाच्या लोखंडी सळ्या उकडून वर आल्या होत्या। लोखंडी सळ्या वर आल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता, त्यामुळे महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम पुन्हा हाती घेतले आहे। गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है, ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है, कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है। मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी। कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील साकेत, कळवा, मुंब्रा आणि वाघेचेड भागात तात्पुरत्या कोविड रुग्णालयाची उभारणी प्रशासनाने केले, त्यापाठोपाठ माजिवडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगत बहुमजली वाहनतळामध्ये 1,177 खाटांचे नवीन कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय, त्यामध्ये अतिदक्षता कक्षात 196 खाटांची उभारणी केली जाणार आहे, उर्वरित खाटा या प्राणवायुयुक्त असणार आहेत। या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 30,601 करोना रुग्ण आढळले। सुरुवातीच्या काळात महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन त्यांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले, परंतु या रुग्णालयाच्या उपचारांची बिले लाखाच्या घरात असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा खर्च परवडत नव्हता। ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने शहरात तात्पुरत्या कोविड रुग्णालयाची उभारणी गेल्या काही दिवसांपासून सुरू केले। सुरुवातीला साकेत परिसरातील महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीत महापालिकेने MMRDAच्या मदतीने 1,000 खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारले, त्यानंतर कळवा आणि मुंब्रा परिसरातील अशाच प्रकारचे रुग्णालय उभारले, तसेच वाघेचेड परिसरातील बुश कंपनी येथे 490 खाटांचे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात आले, त्याचबरोबर पोखरण भागातील होल्टास कंपनीमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यापाठोपाठ माजिवडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या बहुमजली वाहनतळामध्ये 1,177 खाटांचे नवे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. आमदार प्रताप सरनाईक यांनी गेली 9 वर्ष पाठपुरावा केलेल्या वर्तकनगर पोलीस वसाहतीचा प्रयत्न मार्गी लावण्यात आपल्याला यश आले. मंगळवारी झालेल्या निर्णयानुसार या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असून आगामी 3 वर्षात या इमारतीचे काम पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र रावळ यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान गेली 9 वर्ष 3 सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर जितेंद्र रावळ यांच्याकडे गेलेला हा प्रश्न त्यांनी अवघ्या पहिल्याच बैठकीत मार्गी लावला. आवडांमुळे पोलीस कुटुंबियांना न्याय मिळाला याचा आपल्याला अभिमान आहे असे गौरवउद्गार ओवळा माजिवडेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले. गेले अनेक वर्ष रखडलेला वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र रावळ यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढलाय. या संदर्भातील माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड आणि आमदार सरनाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते. जितेंद्र रावळ यांनी सांगितले की गेली अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांनी आपणाशी चर्चा केल्यानंतर आपण हा प्रश्न धसाच लावलाय. योगायोगाने आपण सदर खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्या या पाठपुराव्याला पूर्णविराम लावणे मला शक्य झाले. हा पुनर्विकास कोणी करावा या मुद्द्यावर अनेकांचा विरोध होता, मात्र आपण हा विरोध झुगारून सदरचा भूखंड म्हाडाचा असल्याने म्हाडाच्या वतीनेच पुनर्विकास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 567 घरे ही पोलिसांना देण्यात येणार असून उर्वरित घरांपैकी आणखी 10% घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच अन्य 10% घरे ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. लवकरच या पुनर्विकासासाठी वास्तुविशारद अभियंते यांच्यासोबत आराखडा तयार करून आगामी 3 वर्षात हे काम पूर्णत्वात नेण्यात येणार आहे. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. लोकल प्रवासात अजूनही मुभा नसल्याचा फटका आता नौपाडावासियांना बसू लागलाय. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई यासारख्या परिसरातून कामानिमित्त अथवा खरेदीसाठी खासगी वाहनांनी मूळ शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली. ही वाहने मनमानी पद्धतीने उभी केली जात असल्याने नौपाड्यातील स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांमध्ये वरचेवर खटके उडू लागले. हे प्रमाण इतके वाढले आहे की ठाणे वाहतूक शाखेकडे दररोज 10 ते 15 तक्रारी प्राप्त होऊ लागल्यात. यामुळे या भागात आता पुन्हा एकदा बेकायदा पार्किंगचा मुद्दा स्थानिक रहिवाशांसाठी त्रासाचा ठरू लागलाय. लोकल गाड्या बंद असल्याने कल्याण डोंबिवली भागातून कामानिमित्त किंवा रेल्वे स्थानक परिसरात खरेदीसाठी खासगी वाहनांमधून येणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात वाढली. ही मंडळी नौपाड्यातील वेगवेगळ्या परिसरात मिळेल त्या जागी वाहने उभी करू लागले. ठाणे वाहतूक पोलिसांकडे गेल्या महिन्याभरापासून इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर वाहने उभी करणे, रस्त्यावर अडथळा आणत वाहने उभी करणे अशा किमान 10 ते 15 तक्रारी रोज दाखल होत आहेत. घंटाळी, राममूर्ती रोड, नौपाडा पोलीस ठाणे परिसर या भागांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांची धावपळ सुरू झाली.
वाहन चालकांकडून सोसायटीमधील रहिवाशांवर आरोप करण्यात येत आहेत. ऑनलाईन वस्तू घरपोच देणाऱ्या एका चालकाने सांगितले की आम्हाला सोसायटीत प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे नाईलाजाने रस्त्यावर किंवा प्रवेशद्वारासमोरच वाहने उभी करावं लागत आहेत. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 नंबर 1. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रोज मोठ्या प्रमाणात अँटीजेन चाचण्या होत असून कोरोना बाधित प्रवासी सापडत आहेत. या आघाडीवर काम करणारे अधिकारी आता कोरोनाच्या कचाट्यात येऊ लागलेत. मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करीता असताना उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अन्य 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात दररोज हजारो नागरिक येतात, त्यांची ठाणे स्थानकातच अँटीजेन चाचणी केली जाते. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकासह नौपाडा प्रभाग समितीचे पथक या ठिकाणी सज्ज आहे. रोज 1000 जास्त प्रवाशांची तपासणी केली जाते, त्यातून जवळपास 100 प्रवासी कोरोनाबाधित आढळत आहेत. ठाणे स्थानकात सध्या परराज्यातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी लांबत लांब रांगा लागत आहेत. कधीकधी येथे सोशल डिस्टन्सचे पालनही होताना दिसत नाही, परंतु यातून एकही प्रवासी चाचणीशिवाय जाता कामा नये यासाठी पालिकेने यंत्रणा येथे डोळ्यात तेल घालून काम करते. दरम्यान अशाच प्रकारे तपासणी सुरू असताना येथील काही कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने महापालिकेचे उपायुक्त, नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त तसेच नौपाडा प्रभाग समितीमधील इतर अभियंते आणि काही कर्मचाऱ्यांना मागील काही दिवसात कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ठाण्यातील बुश कंपनी येथे ठाणे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया अंतर्गत बाळकुंभ साकेत येथे पहिल्या विस्तारित 1043 खाटांची क्षमता असलेले कोविड रुग्णालय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल 21 उभे करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या विस्तारित टप्प्यात वागे प्रभाग समिती अंतर्गत बुश कंपनी येथे जवळपास 490 खाटांची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयाची उभारणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. पालकमंत्री जातीने या रुग्णालयाच्या कामावर लक्ष ठेवून होते.
त्याचबरोबर महापौर नरेश म्हस्के येही याचा सातत्याने पाठपुराव करीत होते. या रुग्णालयाचे अनौपचारिक लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.